स्टैंडर्ड 10 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 1 1.2 इनकाउंटर एन इनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड कम इन द 10th स्टैंडर्ड टुडे वी आर गोइंग टू सी 1.2 एन इनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड पेज नंबर 7 Open your book, page number 7. 1.2, an encounter of special kind, warming up. यामध्ये चित्त्यात काही प्रश्न विचारलेले आहे. आपण question पाहू. What do you see in the picture? या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? What do you see in the picture? Someone is carrying a pet animal dog. And he is drawing. इथं चित्रामध्ये पहिला प्रश्न विचारलाय चित्रावर आधारित चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं व्हाट डू यू सी इन द पिक्चर देअर इज अ बॉय ही इज कॅरिंग व्हाट इज बॉय डूइंग ही इज कॅरिंग अ पेट एनिमल डॉग And there is a second question given. What do you think the girl is trying to do? Why? And there is a girl, she is carrying a pet animal, dog. What do you think the girl is trying to do and why? Tumhala kay vatatam? Ti kay prayatna karat ahe? She is trying to save the dog. ती काय करत आहे she is trying to save a dog, a puppy. Why she is trying to save the dog? The dog puppy is really very little, so he can't save his life. So girl help him to save his life. त्यामुळे मुलगी हे त्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ते ही इफ सी विल नॉट हेल्प हिम इट विल ड्रॉइंग इन द फ्लोट वॉटर. आता जो महापूर आला आहे किंवा पूर आलेला आहे त्या पुरामध्ये ते वाहून जाईल पाण्यामध्ये. तर त्यासाठी सी वॉज ट्राईंग टू सेव्ह हिज लाईफ. त्यामुळं ती त्याचा जीवन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ द गर्ल व्हॉट वुड यू डू. जर तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केला असता. व्हॉट वुड यू डू. तर तिसरा क्वेश्चन जो आहे फर्स्ट नंबर व्हॉट डू यू सी इन द पिक्चर चित्रामधला प्रश्न आहे. There is a girl and she is trying to save a dog. There is a girl and she is trying to save a dog. Second number, what do you think the girl is trying to do and why? She is trying to, it is uttar aalele aahe, she is trying to save a dog. आता ती त्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. वाय Why she was trying to help? Because the dog, it is a very small dog. It is a very small dog.
one puppy. It is very small puppy. So she was trying to save his life. It is a very small puppy, so she is trying to help him. If you were in the place of girl, what do you do? If you were in the place of the girl, what will you do? I will also try to save his life. Positive thinking karala pahije apan sudha ya thikani. I will also try to save his life. मी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला असता. डू यू थिंक शी विल बिकम अ सक्सेसफुल हिट अर मिशन? यस आय थिंक, यस आय थिंक किंवा यस आय डू, एवढं उत्तर लिहिलं तरी बरोबर आहे. अशा पद्धतीनं यू शुड ट्राय टू राईट आन्सर इन क्वेश्चन चिट्ठ्या. चिठ्ठ्यांमधील प्रश्नांचं अशा पद्धतीनं आपण ट्राय टू राईट द आन्सर. यू विल इफ यू डू दिस ॲक्टिव्हिटी दॅन यू विल इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल. तर अशा पद्धतीनं आपण जर प्रश्न उत्तर चिठ्ठ्यांमधील सोडवला तर आपलं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होऊ शकतं. तसंच आपल्याला आपले विचार मांडता येतात, आपल्याला थिंकिंग पॉवर इम्प्रूव्ह करता येते. अँड हाऊ शूड वी राईट इन इंग्लिश अँड यू विल इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल. त्यासाठी हे त्यानंतर कॉन्व्हर्स रायटिंग स्किलमध्ये या ही जे आपले चिच्चारचे क्वेश्चन असतात त्याचा उपयोग होतो. किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जे असतात त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळं चिच्चारमधील जी प्रश्न आहेत ते आपण नियमितपणे सोडवली पाहिजे. व्हॉट डू यू, त्यानंतर मॅच द अप्रोप्रिएट हेडलाईन हेडिंग विथ द इमेजेस. इथं चार चित्र दिलेले आहेत बघा, ए बी सी डी. त्यानंतर त्याच्यावरती हेडिंग आहे तर मॅच द हेडिंग विथ इमेजेस. इथं चित्र जे आहे त्या चित्रांचा आणि इमेजेस जो आहे त्यांचा आपण काय करायचं आहे जोड्या जोडायचे. अवर एक आता एक नंबर वन नंबर हेडिंग काय बघा, अवर लक्झरीज बंगलो. त्यासाठी पिक्चर कोणतं येणार? आता इथं आपण मॅच हेडिंग म्हणलं आहे. एक नंबर जे आहे त्यासाठी कोणत्या पद्धतीचं लक्झरी अवर लक्झरीज बंगलो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे माय फेवरेट पास्ट टाईम. What a concern in grocery in my book. अशा पद्धतीचं चार हे आहे. तर आपण या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं जोड्या जुळवता येतील त्या पद्धतीनं आपण जुळवायचे आहे. पहिल्यांदा आपण जर इन ग्रॉसरी इन माय बुक हे जर पहिलं चार नंबर आहे इथं नंबर टाका, जे आपल्याला येतं जमतं त्याचा पहिल्यांदा उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. इन ग्रॉसरी इन माय बुक याचं जर चित्राचं आपण हेडिंग बघितलं तर ए आपल्याला दिसतं. त्यानंतर माय फेवरेट पास्ट टाईम, आपला आवडता जो पास्ट टाईम काय आहे, टी व्ही, स्लीपिंग. त्यानंतर गोंधळ दिसतो आपल्याला बघा, कमसन कमसन म्हणजे गोंधळ. गोंधळ कुठं इथं दिसतो आपल्याला? डी मध्ये. डी मध्ये व्हॉट अ कन्सर्न, थ्री डी येतं भाग. त्यानंतर फेवराईट पास्ट टाईम, आपला आवडता कालावधी, पास्ट टाईम गुण कशामध्ये जाऊ शकतो आपण? इनग्रॉसर बघा, इनग्रॉसर इन माय बुक फोर ला बी येऊ शकतं, इथं बी घ्या. त्यानंतर माय फेवरेट पास्ट टाईम, आवडतं आपल्याला काय काय गोष्टी आहे, मावर लक्झरी बंगलोज, यासाठी सी. आता ए आपलं राहिलं कोणतं? आता ए, तर माय फेवरेट पास्ट टाईम जे आहे ते पेंटिंग असेल,
प्रच्छंद आवड काय आहे ते आपण या ठिकाणी आपण व्यतीत करू शकतो. अशा पद्धतीनं मॅच द हेडलाईन विथ इमेजेस आपण करू शकतो. तर आपण आपल्या आवडी जे आहे ते आपण जोपासतो, त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपण करत असतो. त्यानंतर ओपन युअर बुक नाव पेज नंबर 1. आता आपण काय करायचं आहे, पान नंबर 8 उघडायचा आहे. पेज नंबर 8 या ठिकाणी आपल्याला जो टेक्स्ट धडा दिलेला आहे तो अतिशय सुंदर एक्सप्रेस लेखकानं या ठिकाणी मांडलेला आहे. स्वतःचा अनुभव लेखकानं या धड्यामध्ये दिलेला आहे. एन इनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड, धड्याचं नाव काय आहे, सबमिट एन इनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड. या घटकामध्ये स्पेशल म्हणजे खास, काइंड म्हणजे प्रकार, इनकाउंटर या शब्दाचा आपण जर अर्थ बघितला शब्दशः म्हणजे एखादा अनपेक्षित घटना आपण अशा घडतात त्याला इनकाउंटर ऑफ स्पेशल पेन म्हणलेलं आहे. आता पान नंबर 8 वरती आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी टेक्स्ट जो भाग दिलेला आहे तो लेख हा जो धडा पाहिला चित्रावरून आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की हा धडा मंकीशी संबंधित काहीतरी आहे. ठीक आहे, हा लेखकानं आपल्या जीवनातील एक अनुभव या धड्यामध्ये दिलेला आहे. फर्स्ट आय रीड पॅसेज 1, लिसन केअरफुली. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. वॉट वॉज रायटर्स फादर, असं क्वेश्चन या ठिकाणी इथं प्रश्न दिलेला आहे. बा डाव्या बाजूला आपण जर पाहिला, व्हॉट आर द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर, क्वेश्चन 1 जो आहे तो फर्स्ट लाईन वरतीचा आहे. तर माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. पहिल्या प्रश्नाचंच उत्तर पहिल्या लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर, प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, रायटर्स लेखकाच्या वडिलांचा प्रोफेशन व्यवसाय काय आहे. तर लेखक म्हणतो माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी, खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय व्यवसाय जो आहे हा राणीगंज पश्चिम वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आहे. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्पस. तर ह्या कंपनीमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी एक कॉलनी होती, हाऊस बंगलोज होते. द ऑफिसर्स ऑफ कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक पर्टिक्युलर पर्सन बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्पस. हा मोठा कंपन्या ज्या असतात मेडिसिनच्या अशा कंपन्यांचं स्वतःचा कॅम्पस असतो राहण्यासाठी. तसा हा वेस्ट बंगालमध्ये राणीगंज या ठिकाणी या लेखकांच्या वडिलांचा एक बंगला होता त्या ठिकाणी इन लार्ज कॅम्पस. लार्ज म्हणजे मोठा कॅम्पस इन एरिया. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता या लेखकाचं घर त्या कॅम्पसमध्ये कुठं होतं, इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॉर्नर म्हणजे कोपरा, कोपऱ्याच्या ठिकाणी होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आता द ऑफिसर्स क्लब, आता ऑफिसर्स जे आहे त्यांचे समूह, क्लब म्हणजे समूह, ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. त्यांचा एक क्लब होता तो कडीच्या बाजूला होता आवर गार्डनच्या. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. त्या बागेजवळ बागेमध्ये काय होतं, ग्रीन ग्रास होती. द कंपाऊंड वॉज लक्झरियस, लक्झरियस म्हणजे आरामदायक अशा पद्धतीचं,
with green grass, हिरवगार गवत होतं, colorful flowers, रंगीबेरंगी फुलं होती, and host of tall majestic trees, majestic भव्य अशा प्रकारची उंच झाडं ही होती त्या ठिकाणी. मॅजेस्टिक चा अर्थ भव्य, टॉल म्हणजे उंच, ह्यूज असा अर्थ घेतला तरी चालतो. इथं द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स. आता त्या ठिकाणी सुंदर अशी गार्डन होती, बाग. द सीझनल व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या, फळ भाज्या अशा पद्धतीनं भाज्या ज्या आहेत, इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड. आता प्रत्येकाची जी बाग होती छोटी छोटी किचन गार्डन, त्या किचन गार्डनमध्ये काय जे बंगलेवाले होते ते आपल्या किचन गार्डनमध्ये व्हेजिटेबल्स जे आहे ते सीझनेबल व्हेजिटेबल्स पीक उत्पादन करत असत. हाऊस होल्ड अँड मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट, मॅग्निफिसंटली सुंदर अशी झाडं कॉन्स्टंटली सततपणे अट्रॅक्टिव्ह आकर्षित करणे. स्क्विरल्स म्हणजे खालत आहे. अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स, स्पेसिस जाती, टाईप काइंड ऑफ बर्ड्स, अ ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डे नियर अँड अश्वता ट्री नियर बाय. अ ग्रुप ऑफ लंगर्स, लंगर्स म्हणजे मंकीज ग्रुप, माकडांचा एक समूह, एक आपण त्याला टोळी किंवा कळप म्हणतो. अ ग्रुप ऑफ लंगर्स, लंगूर्स हॅड बीन मेड देअर डे म्हणजे निवास, इन अँड अश्वता द वर्ड इज डायरेक्टली यूज इन इंग्लिश. हा अश्वता नावाचं झाड आहे, जसं नीम ट्री असतं, बबुल ट्री असतं, वडाचं झाड आहे, तशा पद्धतीने अश्वता ट्री नियर बाय जवळ होतं, उंच अशा प्रकारचं गंधार, आणि त्या ठिकाणी एक माकडांचा कळप राहत होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड अ पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट, ते त्यांचा भागच होते. जसं माणसांची वसाहत होती तशी पक्षी, त्यानंतर फुलं झाडं, तसंच ही मंकी सुद्धा त्यांच्या एक जीवनाचा भाग होता. पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स अस्तित्व, अस्तित्वाचा भाग होता. अँड डेली लाईफ, दैनंदिन जीवनाचा अस्तित्वाचा भाग होता. आता इथं डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव. आता डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा. आता इथं जे लेखकाचे कुटुंब राहत होतं त्या बंगल्यामध्ये त्याचं वर्णन करायला सांगितलेलं आहे. आता याचं ही लाईन नंबर 3 पासून याचं वर्णन येतं बघा. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वेअर ऍडजस्टेड टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. एवढं जरी वर्णन केलं तरी चालतं, एरिया सुंदर होता अशा पद्धतीचं भाग या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. इन्सिडेंट घटना, स्मॉल इन्सिडेंट एक छोटीशी घटना, एखादी छोटी घटना, ऑन सॅटरडे आफ्टरनून शनिवारी दुपारी लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. प्रोफाउंड इफेक्ट या शब्दाचा अर्थ आपण जर पाहिला तर मोठा परिणाम, प्रोफाउंड इफेक्ट म्हणजे परिणाम,
प्रफुल्ल म्हणजे मोठा अशा पद्धतीचा परिणाम माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ द गॉड्स क्रिएचर. फोल्डचं अनफोल्ड झालेलं आहे. फोल्ड अनफोल्ड ऑपोजिट वर्ड आहे. अनफोल्ड रिव्हील म्हणजे प्रकट होणे, उघडली होणं. बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन, डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर इथं दिलेलं आहे बघा, नवा पैलू उलगडणे. अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. क्रिएशन निर्मिती, देवाच्या निर्मितीमध्ये आश्चर्य जे आहे त्याचा नवीन पैलू या ठिकाणी उघडला गेला आहे माझ्या जीवनामधील एका घटनेमुळं, असं लेखक या ठिकाणी म्हणत आले. बघा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑफ व्हॉट वॉज हॅपन इन अ रायटर्स लाईफ. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इम्पॅक्ट ऑन मी. मोठा प्रभाव माझ्यावरती पडलेला आहे. अँड अनफोल्ड म्हणजे डोळे उघडणे. माय आईज होल न्यू डायमेन्शन, नवीन दिशा, नवीन पैलू टू द वंडर्स ऑफ गॉड क्रिएशन. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन्स. पूजा वेकेशनमध्ये पश्चिम बंगालमध्ये दुर्गा देवीचा दसऱ्याच्या निमित्त दसऱ्याच्या वेळेला मोठा समारंभ असतो, सुट्टी असते, वेकेशनमध्ये सुट्टी. इट वॉज फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन जस्ट लाईक फॉर एनी ऑदर चाइल्ड. जसं इतर मुलाला सुद्धा सुट्टी असते दिवाळीची, तशी या दसऱ्याच्या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा हा मोठा सण साजरा केला जातो. त्या सुट्टीमध्ये घडलेली घटना आहे. द हॉलिडे प्रोव्हाइडेड एन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकेम एनग्रॉस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आपल्याला माहीत आहे फेस्टिव्ह सीझन म्हणजे दिवाळीच्या वेळेला आणि प्रकाशित होतात मासिकं वगैरे बघा, पुढारी, सकाळ, या जसं आपल्या इथं दिवाळी अंक काढतात तसं त्या ठिकाणी लेखकांना वाचनाची आवड छंद असल्यामुळं लेखक सुट्टीचा उपयोग कसाही करत असे. इनग्रॉस्ड, इनग्रॉस्ड शब्द दिलेला आहे बा, ऑक्युपाईड इन, गुंग होणे. इनग्रॉस्ड म्हणजे गुंग होणे, इनग्रॉस्ड. ऑक्युपाईड म्हणजे गुंग होणे, व्यापून टाकणे. इन व्हेरियस मॅगझिन, व्हेरियस म्हणजे डिफरंट, मेनी टाईप्स ऑफ द मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स, गोष्टीची पुस्तकं पब्लिश्ड प्रकाशित होते स्पेशली म्हणजे खास करून फॉर चिल्ड्रन, मुलांच्यासाठी. इन द फेस्टिव्ह सीझन, फेस्टिव्ह म्हणजे सण समारंभानिमित्त जी सुट्टी असते त्यावेळेला मुलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मासिकं प्रकाशित होतात. तशा मासिकांच्या वाचनामध्ये, गोष्टी पुस्तकांच्या वाचनामध्ये लेखक गुंग होत असेल. आफ्टर हर्टली लंच, एक दिवशी काय घटना घडली. आफ्टर हर्टी लंच, हर्टी हची हा शब्द सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. हर्टी म्हणजे एच ई ए आर टी वाय, हर्टी. रिव्हील हर्टी, सफिशियंट अँड होलसम. सफिशियंट and wholesome, sufficient and wholesome. पुरेशी झोप, आफ्टर अ हर्टी लंच पुरेशी झोप झाल्या, जेवण झाल्यानंतर. माय पेरेंट्स आर माय यंगर सिस्टर लाय डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे डुलकी घेणे, एन ए पी नॅप. दुपारी पुरेसं जेवण झाल्यानंतर की या लेखकाची
पेरेंट्स जे आहेत आई वडील ते थोडस डुलकी घेत होते. यंगर सिस्टर छोटी बहीण आणि माझे पेरेंट्स दुपारच्या या जेवणाच्या आस्वादानंतर थोडस डुलकी घेत होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. सेटल डाऊन म्हणजे स्थिर होणे. मी लेखक जो आहे ते एक पुस्तक गोष्टीचं घेऊन बसलेले होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड अ परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड अडवांचर स्टोरी. अ क्वाईट आफ्टरनून शांत अशी दुपार प्रेझेंटेड प्रेझेंट म्हणजे उपस्थित करणे. द परफेक्ट म्हणजे परिपूर्ण बॅकड्रॉप अनुकूल परिस्थिती फॉर रिडिंग अँड अडवांचर स्टोरी. साहसी कथा वाचण्यासारखं वातावरण होतं. द सायलेन्स वॉज अकेनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता अचानक लेखकाचं काय झालं बा. अ क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड अडवांचर स्टोरी. द सायलेन्स वॉज अकेनली ब्रोकन. ओकेजनली म्हणजे प्रसंगानुसार ओकेजन ओकेजनली ऍडव्हर्ब झालेलं आहे. ब्रोकचं ब्रोकर झालेलं आहे. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता मध्येच घरातील जे लोक झोपलेली होती त्यांच्या आवाजानं थोडस शांतता भंग होत होती. द इंटरमिडियट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज. मध्येच इंटरनेट हा शब्द दिलेला आहे बघा. फ्रिक्वेंटली मधून मधून ज्या चर्प म्हणजे चिवचिव करणे हाऊस पॅरो चिमण्यांच्या चिवचिवमुळं सुद्धा मध्ये थोडस शांतता भंग होत येते. द हार्श काविंग ऑफ क्रो. हार्श कट म्हणजे कर्कश अशा पद्धतीचा कावळ्याचा आवाज. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. उंच असे पतंग आकाशामध्ये मैदानामध्ये गेल्यासारखं कावळ्यांचा कावकावळ वाचत वाटत होतं. मिनिस्टिकड बाय एक एक क्षण पुढे जात होता. आय बिकम अ डीपली अब्रॉस इन अ बुक. अब्रॉस म्हणजे गुम होणे. मी अतिशय या पुस्तकामध्ये गुंग झालेलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक सडनचं सडनली ॲडव्हर्ब झालेलं आहे. अचानकपणे मी एक काय पाहिलं फ्युरियसली. फ्युरियसचं फ्युरियसली ॲडव्हर्ब झालेलं आहे. ते फ्युरियस म्हणजे रागाने द्वेषाने काही अंतरावरती कुत्र्याचा भोंकण्याचा आवाज आला. आय चूज टू इग्नोर द कम्शन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हेपलेस पी. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. चूज म्हणजे निवडणे पास्ट टेन्स आहे हा. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. द कम्शन म्हणजे गोंधळ नॉईज. थिंकिंग दॅट विचार करून मी त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं. द पॅक ऑफ डॉग्स कुत्र्यांचा समूह या डुकरांच्या असह्य हेपलेस याचा अर्थ अनफॉर्च्युनेट दुर्दैवी असाह्य अशा डुकरांच्या मागं लागला असाल अशा अपेक्षेने मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. बट सून परंतु लवकरच द बार्किंग बिकेम लाऊडर. आणखीन आवाज वाढू लागला. लाऊडचं लाऊडर झालेलं आहे. मोर अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. अँड अलार्म काविंग ऑफ अ फ्लोक ऑफ काऊ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. आता कॅकोफोनी म्हणजे लाऊड हार्श नॉईज कर्कश कावळ्यांचा आवाज. फ्लोक म्हणजे थवा. काविंग म्हणजे ओरडणे. त्याचाही आवाज त्याच्यामध्ये ॲड झाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आय ऑल्सो हर्ड ऐकू येणे. द डिस्टर्बन्स म्हणजे व्यत्यय. अप्रोचिंग क्लोजर म्हणजे जवळ येणे. टुडे वी स्टॉप हिअर. अगेन वी सी रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू. रीड दिस लेसन अगेन अँड ट्राय टू अंडरस्टँड न्यू वर्ड्स अँड द क्वेश्चन्स ऑन इट.
read it again and again and try to understand the lesson. Today we stop here. Thank you. Goodbye.